गुड मॉर्निंग स्टुडंट्स आपला बायोमॉलिक्यूल हा टॉपिक चालू आहे या टॉपिकमध्ये एन्झाईमनंतर आपण न्यूक्लिओटाईड्स हा शेवटचा कन्सेप्ट आपण पाहणार आहोत विद्यार्थ्यांना न्यूक्लिओटाईड म्हणजे न्यूक्लिक ॲसिड्स न्यूक्लिक ॲसिड्स जे आहेत न्यूक्लिक ॲसिड्स नाव दीज न्यूक्लिक ॲसिड्स दीज आर द अनब्रांचड पॉलिमर्स म्हणजे पॉलिमर म्हणजे माहिती आहे आपल्याला द नंबर ऑफ द रिपीटिंग युनिट्स फॉर्म अ लाँग कंटिन्युअस चेन त्याला आपण पॉलिमर म्हणतो ज्यामध्ये ब्रांच येत नाही असा अनब्रांचड पॉलिमर म्हणजे न्यूक्लिक ॲसिड आहे पॉलिमर ऑफ रिपीटिंग युन मोनोमर्स मग यामध्ये मोनोमर हा कोण असणार आहे न्यूक्लिक ॲसिड हा असणार आहे म्हणून ह्याला आपण पॉलिन्युक्लिओटाईड स्ट्रक्चर असंसुद्धा आपण म्हणतो मोनोमरच्या अगोदर पॉली शब्द जोडला तर पॉलिमरचं नाव तयार होतो इट इज ऑल्सो अ पॉली न्यूक्लिओटाईड स्ट्रक्चर मग ह्याचे एक्झॅम्पल्स महत्त्वाचे आपल्याला माहीत आहेत डी एन ए आणि आर एन ए मग हा जो डी एन ए आहे ह्या एका डी एन ए मॉलिक्यूलमध्ये मिलियन्स ऑफ न्यूक्लिओटाईड मॉलिक्युल्स मोनोमर्स हे असतात मिलियन्स म्हणजे अनलिमिटेड असे न्यूक्लिओटाईड्स असतात परंतु जो आर एन ए आहे या आर एन एमध्ये फ्यू थाउजंड्स फक्त काही हजारापुरते थाउजंड्स ऑफ न्यूक्लिओटाईड्स त्यामध्ये असतात म्हणजे सगळ्यात जास्त न्यूक्लिओटाईड्स हे डी एन एमध्ये असतात मग हा जो न्यूक्लिओटाईड मोनोमर आहे ह्याच्यामध्ये एकूण तीन कॉम्पोनंट्स आहेत पहिला कॉम्पोन आहे मोनोसॅकॅराईड्स जे आपण मागच्या मध्ये कार्बोहायड्रेट्समध्ये ग्लुकोज फ्रुक्टोज हे जे आपण पाहिलेले आहे त्याला आपण मोनोसाकॅरेट्स असं आपण म्हणतो सेकंड आहे नायट्रोजन कंटेनिंग बेस म्हणजे ज्यामध्ये नायट्रोजन आहे असे जे काही हेट्रोसायक्लिक कंपाऊंड्स आहेत त्यांना आपण नायट्रोजन कंटेनिंग बेस म्हणतो त्यानंतर आहे फॉस्पेट ग्रुप म्हणजे ज्यामध्ये फॉस्पेट लिंक असेल अशा चेनला असे तीन प्रकारचे मोनोमर्स ह्यामध्ये असतात न्यूक्लिओटाईडमध्ये असतात पहिला आहे म मो, मोनोसॅकॅराइड सेकंड आहे नायट्रोजन कंटेनिंग बेस थर्ड आहे फॉस्पेट ग्रुप मग आता ह्यानंतर न्यूक्लोटाईड जे आहे आर एन ए आणि डी एन ए ह्याचं एक प्रकारचं फायव्ह मेंबर ड्रिंग हा मोनोसॅकॅराईटचा तयार होतो आपण फायव्ह मेंबर ड्रिंग म्हणजे फ्युरॉन फ्रुक्टोजपासून फ्युरोन फ्युरॅनोज तयार होतो ह्या फ्युरॅनोजप्रमाणे हा स्ट्रक्चर आहे मग हा जो एक स्ट्रक्चर आहे मोनोसॅकॅराईडचा फाईव्ह मेंबर रिंग ह्याला ह्या न्यूक्लिओटाईडमध्ये शुगर असं म्हणतात ह्या न्यूक्लिओटाईडमध्ये शुगर कॉम्पोनंट असं आपण म्हणतो इन आर एन ए द शुगर कॉम्पोनंट ऑफ न्यूक्लिओटाईड इट डी रायबोज आर एन एमध्ये त्याला आपण काय म्हणायचं आहे डी रायबोज पहा आर एन एमध्ये खाली स्ट्रक्चर दिलेला आहे या ठिकाणी यामध्ये पहा पहिला कार्बन अप्पर पोझिशनला ओ एच आहे दुसरा आणि तिसरा ह्याचा ओ एच लोअर पोझिशनला आहे आणि पाचवा कार्बन म्हणजे सी एच टू ओ एच आणि एच मग ऑर त्याला खाली जो स्ट्रक्चर दिलेला आहे त्याला हायड्रोजन लिहिलेला नाही फक्त ओ एच ग्रुप आणि सी एच टू ओ एच लिहिलेला आहे पहा ऑरमध्ये वन टू थ्री फोर आणि हा पाचवा कार्बन मग अशा पद्धतीनं ह्यामध्ये पहिला कार्बन अप्पर सेकंड थर्डचे लोअरला आहे हो ओ एच ग्रुप आणि च पाचवा आहे सी एच टू ओ एच ग्रुप आता ह्या ठिकाणी पहा आहे डी एन एचं स्ट्रक्चर सेकंड साईडला काय आहे डी एन एचं स्ट्रक्चर यामध्ये पहा ना ओ एच वरती आहे थर्डला ओ एच खाली आहे सेकंड कार्बनला ओ एच नाही मग ह्या सेकंड ऑर जो लिहितो आपण त्यामध्ये हायड्रोजन लिहित नाही आपण सेकंड पोजिशन ओ एच नाही म्हणजे नो ओ एच ग्रुप ॲट सी टू कार्बन म्हणून ह्याचं नाव काय आहे टू डी ऑक्सी डी ऑक्सी डी म्हणजे नसलेला रिमूव हायड्रॉक्सिल ग्रुप ओ एच ग्रुप ह्या ठिकाणी नाही आहे म्हणून ह्याचं नाव काय आहे टू डी ऑक्सी डी रायबोज फक्त डी रायबोज न म्हणता काय म्हणते आहे सेकंड पोझिशन ओ एच नाही म्हणून टू डी ऑक्सी डी रायबोज ह्याला आपण काय म्हणतो डी एन ए ह्याला आपण काय म्हणतो डी एन ए सॉरी ह्या ठिकाणी काय येणार डी एन आर शब्द मी नोट्समध्ये पाठवते डी एन ए हा डी एन एचा स्ट्रक्चर आहे आता ह्यानंतर विद्यार्थ्यांना आपण पहा सेकंड हे दोन्ही काय झालेले आहेत हा मोनोसाकॅरेट्स आहेत हे दोन्ही काय आहेत मोनोसाक्येट आर एन ए आणि डी एन ए फ्युरॉन प्रमाण फ्युरॅनोज प्रमाण ह्याचे मोनोसाकॅरेट्स आहेत मग आता आपण पाहणारं सेकंड कंपोनंट ते आहे फाईव्ह मेंबर्ड नायट्रोजन कंटेनिंग बेस मग ह्यामध्ये नायट्रोजन कंटेनिंग बेस एकूण पाच आहेत पहा सायटोसिन युरॅसिल थायमिन ॲडेनिन ग्युआनिन असे एकूण पाच नायट्रोजन कंप कंटेनिंग बेसेस आहे मग हे जे बेस आहेत ते कुणापासून तयार झालेले आहेत ते आपण पहि पहिल्यांदा पाहूयात पहिलं पहा सायटोसिन युरॅसिल आणि थायमिन हे पिरिमिडीन हा जो पॅरेंट कंपाऊंड आहे ह्याच्यापासून तयार झालेले आहे पिरिमिडीन ह्या पॅरेंट कंपाऊंडपासून सायटोसिन युरॅसिल आणि थायमिन तयार झालेले आहे आणि ॲडेनिन आणि गुयानिन हे दोन्ही प्युरिन ह्या पॅरेंट कंपाऊंडपासून तयार झालेले आता हे जे पाच फायू मेम हे जे क नायट्रोजन कंटेनिंग बेसिस आहेत ह्यांना आपण ॲब्रिवेशन दिलेलं आहे म्हणजे सिम्बॉल दिलेले आहेत सायटोसिनला सी म्हणतो कॅपिटल युरासिनला यू थायमिनला टी ॲडिनिनला ए आणि ग्युआनिनला जी असं आपण म्हणतो हे दीज आर दा न्यू नायट्रोजन कंटेनिंग बेसिस मग ह्यानंतर पहा हे जे नायट्रोजन कंटेनिंग बेसिस आहेत ह्याच्यामध्ये जर फॉस्पेट थर्ड कंपाऊंड आपण पाहिलेला आहे फॉस्पेट कंपाऊंड फॉस्पेट ग्रुप मग ह्या ठिकाणी फॉस्पेट जो ग्रुप आहे या ठिकाणी हा फॉस्पेट ग्रुप हा पाचवा जो ओ एच आहे ह्या ठिकाणी पहा जो मोनोसायकेराईड्स आहे या मोनोसायकेराईडमध्ये जो पाचवा आहे कार्बन हा सी एच टू ओ एच हा पाचवा कार्बन ह्या डी एन एमध्ये सुद्धा पाचवा कार्बन ह्या पाचव्या कार्बनमध्ये काय आहे <coughs> ह्या पाचव्या कार्बनला फॉस्पेट लिंक करायचं आहे ह्या पाचव्या कार्बनला फॉस्पेट लिंक करायचं आहे मग ह्यामध्ये पहा न्युक्लिओाइडस आर फॉर्म बाय ॲडिंग अ फॉस्पेट ग्रुप ऑफ फाईव्ह ओ एच ग्रुप ऑफ न्यूक्लिओसाइट आता न्यूक्लिओसाइड का म्हटलेलं आहे कारण मोनोसायकेराईडच्या पाचव्या कार्बनला जो ओ एच आहे तो काढून त्या ठिकाणी फॉस्पेट ग्रुप जोडायचा आहे म्हणून साईडला जोडलेला आहे म्हणून ह्याला काय म्हणायचं आहे न्यूक्लिओसाइड विद्यार्थ्यांना टेक्स्टबुकमध्ये जे दिलेलं आहे स्ट्रक्चर्स चौदा पॉईंट सत्तावीस हे तुम्हाला इलिमिनेटेड आहे ह्या वर्षी नाहीत स्ट्रक्चर्स मग ह्याचे ॲब्रिवेशन्स पहा एम पी डी एम पी यू एम पी डी टी एम पी एम पी म्हणजे मोनोफॉस्पेट मोनोफॉस्पेट म्हणजे एक सिंगल फॉस्पेट यामध्ये असणार आहे मोनोफॉस्पेट आणि ए म्हणजे काय ॲडेनिन मोनोफॉस्पेट डी ए म्हणजे डीऑक्सी मोनोफॉस्पेट रायबोज मोनोफॉस्पेट यू म्हणजे युरियासील डी टी म्हणजे डीऑक्सी डीऑक्सी मोनोफॉस्पेट मग असे या ठिकाणी हे ॲब्रिवेशन दिलेले आहे मग ह्यानंतर विद्यार्थ्यांना पहा स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लिक ॲसिड एवढं तुम्हाला ह्या ठिकाणी परीक्षेला आहे न्यूक्लिक ॲसिड जे आहेत ह्या ठिकाणी न्यूक्लिक ॲसिड बोर्ड डी एन ए अँड आर एन हे पॉलिमर आहेत म्हणून पहिल्यांदा सांगितलेलं आहे या ठिकाणी पाचवा जो ओ एच आहे ह्याच्या जागी काय लिहिलेलं आहे दुसरा फॉस्पेटचा ग्रुप लिंक केलेला आहे तर थ्री ओ एच ग्रुप ऑफ द वन न्यूक्लिओटाईड विथ द फाईव्ह फॉस्पेट ऑफ द अनदर न्यूक्लिओटाईड म्हणजे पहिल्या मॉलिक्यूलचा तिसरा ओ एच आणि दुसऱ्या मॉलिक्यूलचा पाचवा फॉस्पेड असे एकमेकांना लिंक झाली एवढं न लक्षात ठेवता खाली मी प्रायमरी स्ट्रक्चर दिलेलं आहे पहा डी एन एचंच तुम्हाला डेफिनेशन बायोलॉजीमध्ये झालेलं आहे विद्यार्थ्यांना इट इज द सिक्वेन्स ऑफ द बेस इन डी एन ए डी एन एमध्ये काय आहे सिक्वेन्स आहे विच कॅरीज द जेनेटिक इन्फॉर्मेशन ऑफ द ऑर्गॅनिझम जे काही ऑर्गॅनिझमचे जे काही जे का जेनेटिक इन्फॉर्मेशन्स आहेत ते कॅरी कोण करतो डी एन ए हा कॅरी करत असतो बाय ह्या ठिकाणी पाचवा जो फॉस्पेट आहे या ठिकाणी या ठिकाणी हा फॉस्पेट त्याला मोनोसाकॅराईड मोनोसॅकरेडला आपण काय म्हणतो शुगर म्हणतो आणि त्याला नायट्रोजन कंटेनिंग बेस लिंक आहे पुन्हा हा लिंक आहे नवीन लिंक पुन्हा फॉस्पेट शुगर आणि बेस पुन्हा सेम फॉस्पेट शुगर आणि बेस असं हे कंटिन्युअस लाँग कंटिन्युअस चेन आहे ह्या ठिकाणी फॉस्पेट शुगर बेस असं दिलेलं आहे मग असं हा लाँग कंटिन्युअस चेन आहे तेच शॉर्टमध्ये आपण कसं देतो फॉस्पेट शुगर बेस फॉस्पेट शुगर बेस असं ह्या ठिकाणी फॉस्पेट शुगर बेसचा हा जो चेन आहे ह्याला आपण पॉलिन्युक्लिओटाईड स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लिक ॲसिड असं आपण म्हणतो मग विद्यार्थ्यांनो इथपर्यंत हा आपला हा न्यूक्लिओटाईड कॉन्सेप्ट हा कम्प्लीट झालेला आहे इथं आपला हा टॉपिक ह्या वर्षीसाठी जेवढा सिलेबस आहे तेवढा मी हा टॉपिक पूर्ण पूर्ण केलेला आहे विद्यार्थ्यांनो ह्या ठिकाणी Uh, जे पुढचं आहे डी एन ए स्ट्रक्चर वगैरे तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये आहे ते तुम्हाला ह्या वर्षी परीक्षेसाठी इलिमिनेट केलेलं आहे पहा ह्या टॉपिकम ह्या व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांना आपण एकूण या ठिकाणी तीन कन्सेप्ट पाहिलेले आहेत न्यूक्लिओटाईडमध्ये पहिला महत्त्वाचा म्हणजे मोनोसाकराईड मोनोसाकराईडमध्ये दोन आहेत डी रायबोज म्हणजे आर एन एम आणि डी ऑक्सी रायबोज म्हणजे काय आहे डी एन ए हा काय आहे डी एन ए मग या ठिकाणी हा आपण डी एन ए आहे त्यानंतर हे दोन स्ट्रक्चर आपण पाहिलेले आहेत त्यानंतर आपण पाहणार आहोत नायट्रोजन कंटेनिंग बेस एकूण पाच नायट्रोजन कंटेनिंग बेस आहेत सायट्रोसेन युरासिल थायमिन ह्याचा पॅरेंट मॉलिक्युल आहे पिरिमिडिन आणि ॲडिनियन ग्युआनिन ह्याचा पॅरंट मॉलिक्युल आहे प्युरिन आणि त्यानंतर हा जो स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लिक ॲसिड आहे ह्यामध्ये हा लाँगचेन हा ह्या ठिकाणी दाखवलेला आहे फक्त हा चेन करा बाकीचं काही थेरी केल्या नाही तरी चालेल फॉस्पेट शुगर बेस फॉस्पेट शुगर बेस असा चेन ह्या ठिकाणी दिलेला आहे त्या स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो पॉलिन्यूक्लिओटाईड स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लिक ॲसिड थँक्यू